माजलेला पुरुष आहे हा कुणाच्या अंगावर बसलाय? एका स्त्रीच्या अंगावर बसला. नमस्कार मित्रांनो, मॅजिक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी पनवेलला आज होतो आणि पनवेलला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं प्रदर्शन आहे आणि माझे मित्र माझ्यासोबत आहेत संदेश बालगुडे. अन्नीसाठी काम करतात, दोन दिवसापासून इकडे होते मी, तर मी त्यांना आज भेटायला सुद्धा आलोय आणि हे अन्नीचं प्रदर्शन आहे तर ते सुद्धा बघायचं आहे. चला जाऊन बघूया. पुस्तक खूप छान आहे तिथे, तर पुस्तक वाचणं गरजेचं असतं, तर वेळ काढून पुस्तक वाचलं पाहिजे. मी खूप दिवस झाले आता कुठलं पुस्तक वाचलं नाही आहे, त्याच्यामुळं मी आज कोणतं तरी यातलं एक पुस्तक घेऊन जाणार आहे आणि त्या अगोदर आत्मदे प्रदर्शन आहे, तर ते सुद्धा मागेपासून काही खूप छान प्रदर्शन बनलंय अनिसचं आणि एवढ्या वर्षांचा आढावा आहे 1989 पासून ते आत्तापर्यंतचा, तो या सगळ्या प्रदर्शनामध्ये घेतलेला आहे. तर इथे स्वयंसेवक आहेत तर त्यांच्याजवळ आपण बोलणार आहोत. आणि क्लेम केलं जातं क्लासेस आहेत की डोळ्याला पटके बांधून मुलं वाचू शकतात, म्हणजे फसवणूक आहे. बिकॉज ते एवढा असं गॅपवर ठेवतात आणि तिकडे हे असतं पण असतं की ते करू शकतो. पण ही अंधश्रद्धेची पट्टी आहे, ही खोलून आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघायला लावतो. ग्रहणाबद्दलच्या खूप अंधश्रद्धा आहेत, ग्रहण बघायचं नाही, घरातून बाहेर पडायचं नाही, कापायचं नाही, चिरायचं नाही. पण आम्ही अनेक वर्ष ग्रहण पाहतो असं त्याच्या सुनांनी, बिकॉज इट्स अ व्हेरी ब्युटिफुल खगोलीय आविष्कार आहे. आम्ही स्टेशनवर थांबतो, चौकात थांबतो, सगळ्यांना ग्रहण पाहायला लावतो आणि त्यांच्या मनातली भीती वाढते. पुरुष सत्तेचा माजलेला पुरुष आहे हा कुणाच्या अंगावर बसलाय? एका स्त्रीच्या अंगावर बसला. स्त्रीच्या अंगावर बसून तो का बसलाय, त्याच्या हातामध्ये काय आहे? तर ही राजकीय सत्ता आहे, विवाह संस्थेची सत्ता आहे, लैंगिकता प्रजननाची सत्ता आहे, धर्मसत्ता आहे, अर्थव्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी पुरुष प्रधान संस्कृतीने या पितृसत्ताक त्याच्या माजलेल्या पुरुषाला दिलेल्या आहे. आणि याच्यामुळे जी स्त्री आहे ती खाली दबली गेली, तिला काहीच किंमत नाही राहिली. मग आपण असं म्हणतोय की हा आपण संविधानाची प्रास्ताविका सुरुवातीलाच आपण पाहिली, त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की स्त्री पुरुष संबंध जपायला हवे. मग पितृसत्ता कदा जिथे आहे तिथे स्त्री पुरुष संबंध नसणारच ना, तीच संबंध आपल्याला आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रिया सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पितृसत्ताकतेचं मूळ खोडून काढण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर धर्माचं जातीचं चालणार नाही, आम्हाला प्रेमविवाह करायचा की नाही. बेस्ट उदाहरण शहरात, किंवा जरी एखाद्याला माहिती, एखाद्या कुटुंबाला हे मान्य असेल प्रेमविवाह इंटरकास्ट, तरी सुद्धा त्या कुटुंबाच्या निर्णय स्वातंत्र्यावरती पण कास्ट सिस्टम कंट्रोल करतंय की आम्ही जर ते ऍक्सेप्ट केलं तर आम्हाला आमची जात मानणार नाही, बहिष्कार करतील ना. इतक्या सगळ्या गोष्टींवर आपलं जात व्यवस्था कंट्रोल करते की आपण एक फक्त कठपुतळी बनवून त्याच्या राहिलेलं दाभोलकर खूप काळ लढत होते आणि 2013 दाभोलकरांची हत्या करण्यात आली.
संपलेले नाही आहेत, आम्ही सारे दाबून तुम्ही आता बघू शकाल की तुम्ही स्वतःला तिकडे दिसताय. आपण विचार आम्ही दाभोलकर बनू शकतो असं आपण की दबल्याचं कारण असं आहे हिच्यावर फक्त कौटुंबिक जबाबदारीच नाही तर बऱ्याच जबाबदारी आहेत. ती जॉब करते, ती घरातलं सांभाळते, नवऱ्याची सेवा करते, मुला मुलींची मुलांची अपत्यांची सेवा करते. ती एवढं तिच्या डोक्यावर एवढं वजन आहे, एवढं काम आहे तिला, तिला बाहेर पडायची सोय नाही. ती अजूनच जसंच चालली आहे. आता आपण काय करूया, छोटासा खेळ खेळूया. ह्याच्यामध्ये हे आपले कुटुंबाचे सदस्य आहेत. सदस्य कोण कोण आहेत? धीर आहे, ननंद आहे, नवरा आहे, सासरा, सासू, मुलगा, मुलगी. हे 6 सदस्य आहेत आणि ही 7वी सदस्य आहे. आपल्याला फक्त हिच्या डोक्यावर जे काय कामाचं वजन आहे ते आपण हलकं करायचं. प्रत्येकाला आपण एक एक वाटायचं. प्लीज मुलांना शाळेत सोडणार, सासूने करावं. कुटुंबाची काळजी मेंदू दाखवलाय. आपण म्हणतोय की आपल्याकडे मेंदू हा सर्वात विचार करणारा अवयव आपल्याकडे अवेलेबल आहे. सो आणि सर आम्ही डोकं चालवा असं चालवायचं म्हणतो की आपल्याला जे काही सांगितलं जातं परंपरा किंवा आजूबाजूने जे काही घडतं त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. का असं करायचं, कशासाठी असं? रिसेंटच उदाहरण घ्यायचं झालं तर भोगीला लाडू करू नका असं म्हणतो. तर मग आपण तसं तसं फॉलो करायचं का की त्यांना प्रश्न पडले पाहिजे आपल्याला की अरे असं का करायचं? आणि मग आपल्याला बुद्धीला मनाला पटलं आपण ते केलं पाहिजे असं आपण मानसिक आरोग्यावरती आहे. चालना देणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे, अर्निंग असेल, ट्रेनिंग असेल, एक्सरसाइज केली पाहिजे, अशा अनेक गोष्टीने आपल्या मेंदूला पोषण देऊन आपल्या मनाची मेंदूची पण काळजी घेतली पाहिजे. आमचा एवढा मुद्दा होतो कुरफट होते की मन आजारी पडू शकतो, ताणतणाव, डिप्रेशन असं होऊन जातं. पण लोकांना माहिती नसतं की मनाचे आजार असतात. जसं शरीर आजारी पडतं तसं मनही आजारी पडतं. मनाचे पण आजार असतात, जसं ताप, खोकला, डायबिटीज असं सौम्य तीव्र स्वरूपाचे आजार असतात, तसेच मनाचे पण आजार असतात. मग हे लोकांना माहिती नसतं. मग लोकांना काय वाटतं, अरे कोणाला भास व्हायला लागला. लोक तर स्किझोफ्रेनियाचे सिम्पटम्स असतील, तर लोकांना वाटतं अरे आत्मा घुसले की काय, कोणी खरेदी केली आहे, मानामती केली आहे, काळी जादू केली की काय, किंवा अंगात येणं, त्याच्या मागे पण सायकोलॉजिकल रिझन्स आहेत. पण मग लोक काय करतात, अंधश्रद्धेकडे वळतात. कारण की त्यांना माहिती नसतं मनाचे आजार कसे दिसतात, काय लक्षणं असतात. म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला पण कुठे जातात? बाबा बुवा यांच्याकडे जातात. त्याच्याने आजार अजून पडा. म्हणून मग हे मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा कसं कनेक्टेड आहे ते आम्ही दाखवतो. मानसिक आरोग्याबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हे बँड्रा शाखेच्या एका कार्यकर्त्याने केले. त्यांनी असं दाखवलं की एक हा तरुण आहे, तो या ज्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर तो विश्वास ठेवतोय. शुभ अशुभ, फलचातीश, दैववाद याच्यामुळे काय होतोय, तो चिखला अजून त्या दलदलीत वृद्धात चालतोय. हा प्रवास आहे की आम्ही पण इकडे या सामान्य जनतेत होतो कुठेतरी. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कातून असेल, किंवा आता तुम्ही जसं प्रदर्शनाला आलेला आहात, किंवा आम्ही पथनाट्य केले, किंवा कोणी मदत घेण्यासाठी आला आंतरजाती अंतर्धंदे विवाहासाठी किंवा अंधश्रद्धेची फसवणूकसाठी, सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी बघितलं असं करत आम्हाला आम्ही सगळं समजलं. मग आम्ही प्रशिक्षण वर्कशॉप अटेंड केले, वाचलं दाभोलकरांबद्दल जसं तू म्हणाली, किंवा आम्ही उपक्रमांमध्ये सहभागी झालो असं आम्ही करत इन झालो अनिसामध्ये. आणि मग आमच्यात काय काय, आम्हाला काय काय मिळालं, आमच्यात काय काय व्यक्तिमत्व विकासात बदल होत गेले की आम्हाला आत्मविश्वास आला, हा आम्ही अभिव्यक्त होत गेलो, संविधानाचा आदर करायला लागलो, सो संवेदनशील बनत गेलो असं करत आम्ही एका विवेकी माणसाकडे आमचा इथूनचा प्रवास. सो आता तुम्ही आम्हाला इथे कनेक्ट झालाय तर आम्ही असं एक्सपेक्ट करतो की तुम्ही आमच्यासोबत इथपर्यंत याल. 2-5 दाखवलं की धर्मपीठ आहे, इकडे विद्यापीठ आहे, इकडे जात पंचायत, इकडे न्याय व्यवस्था. म्हणजे न्याय व्यवस्था आहे तरी सुद्धा जात पंचायत काय करते, स्वतःचं रुलिंग, स्वतःचे न्याय करण्याचा प्रयत्न करते. मांत्रिक आहे तिकडे कसले उपचार, इकडे वैद्यकीय उपचार आहे. इकडे दैववाद आणि इकडे वैद्यकीय दृष्टिकोन आहे जो आत्मसात केला आणि आपली लाईफ सुकर बनणार आहे. सो आपल्यावरती आहे की आपल्याला हा पाथ चूज करायचा आहे की हा पाथ चूज करायचा. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या अंतर्गत जोडीदाराची विवेकी निवड हा प्रकल्प आहे, हे अभियान चालतो. या अभियानाअंतर्गत आपण असं म्हणतोय की नात्यातील सुरळ संवादासाठी
ह्या कुंडलीची गरज नाही आहे, पारंपरिक कुंडलीची गरज नाही आहे, तर आपण एक स्वतःची कुंडली तयार केली आहे. ती कुंडली अशी आहे, जसे इकडे 12 रकाने आहेत तसे इकडेही 12 रकाने आहेत. त्यातला पहिला रकाना परस्पर पसंती. परस्पर पसंती ही पालकांची नसावी तर मुला मुलींची हवी. दुसरा रकानामध्ये असं आहे की जबाबदारी पेलण्याची क्षमता. यातल्या 5 काही बेसिक जबाबदाऱ्या मी इथे मांडल्या: आर्थिक, पालकत्वाची, कौटुंबिक, सहजीवनाची आणि शारीरिक. या जबाबदारी पेलण्याची क्षमता किती आहे हे एकमेकांना जाणून घेतल्याशिवाय कळणार नाही. आधी तिसरा आहे गुंडाविरोधी आहे का. चौथा पॉईंट असा आहे यातला वय, वजन, उंची, पगार, सवय आणि व्यसने. सवयी महत्वाच्या आहेत. सवयी एकत्र राहण्याने, बोलण्याने, गप्पावाने कळतात. सवयी एकमेकांना सांगायला हव्यात आणि निर्व्यसनी जोडीदार हवा असा आपला आग्रह असायला हवा. आवडी आणि नावडी. आवडी आणि नावडी या एकमेकांना आपण सांगायला हव्यात. सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये टोकाची तफावत किंवा टोकाचा डिफरन्स आपल्याला नसायला हवा. परिपूर्ण माहिती जोडीदाराविषयीची परिपूर्ण माहिती आपण द्यायला हवी, आपण घ्यायला हवी. विचारसरणी राजकीय, सामाजिक, जात, धर्मविषयक, आध्यात्मिक अशा काही आयडियोलॉजीज आहेत, त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर मतभेद होणारच आहे. भविष्यातील स्वप्ने ही लग्न आधी सांगितली गेली पाहिजेत. आणि या सगळ्याला अनुसरून सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अनुवंशिक रोग आणि वैद्यकीय तपास. आता कांदेपोह्याचा कार्यक्रम आपण बघतोय, आपल्याकडे समोर चित्र कसं असतं की आई वडील, त्यांचे आई वडील, आपले आई वडील, मामा मामी, सगळे नातेवाईक बसलेले आहेत, मुलगा मुलगी बसलेले आहेत, एकमेकांना प्रश्न विचारतायत. असा कांदेपोह्याचा कार्यक्रम होतोय. मुलगी आपल्याला ऍज अ मॅरेज मटेरियल प्रेझेंट करते, मुलगा ते ऍक्सेप्ट करतोय, असं ठरलेलं असतं कांदेपोह्याच्या कार्यक्रमामध्ये. आपलं असं म्हणणं आहे की कांदेपोह्याचा कार्यक्रमच नसावा जिथे पालकांची कुठलीही इन्व्हॉल्वमेंट नाही पाहिजे. आपण असं इमॅजिन करतोय की हे कॉफी टेबल आहे, कॉफी टेबलवर फक्त मुलगा आणि फक्त मुलगी बसले, कुठे जिथे पालकांचा संबंध लांब लांबपर्यंत येत नाही. आणि या कुंडलीप्रमाणे हे जे सगळे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सवर ते डिस्कस करतात. डिस्कस केल्यानंतर त्यांचा जो काही डिसिजन असेल, होकार असेल, नकार असेल, होकार असेल तर अतिशय उत्तम, नकार असेल तर खूपच उत्तम. कारण नकार का येणार आहे, मतभेद असणार आहे त्यामुळे येणार आहे, पुढे नाते देण्यात काहीच पॉईंट नाही. अशा प्रकारची ही जन्मकुंडली आणि ही कन्सेप्ट छोटीशी तुम्हाला सांगायची.